नमस्कार, मी अनक्षा दिवटे। आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पारनेर तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत असून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली आहे। पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुशाभाऊ कवाद यांच्या शेतामध्ये बसलेल्या मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला करून बिबट्याने मेंढपाळाच्या घुडीचा फडशा पाडला। या घटनेची माहिती समजल्यानंतर पत्रकार भास्कर कवाद यांनी वन विभागाशी संपर्क करून कर्मचाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याची विनंती केली। या घोडीचा पंचनामा करण्यात येऊन मेंढपाळास आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भास्कर कवाद यांनी सांगितले। सोमवारी रात्री 8 ते 9 दरम्यान शांताराम निवृत्ती सांगळे हा त्याचा पुतण्या सोन्याबापू भीमराज सांगळे यास गावाकडे घेऊन गेला होता। काही अंतरावर गेल्यानंतर चुलता शांताराम याने सोन्याबापू याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात करून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। त्यामध्ये चुलता शांताराम याने सोन्याबापू याच्या डोक्यात दगड घातला त्यात तो गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही दारू प्यायले होते। दारूच्या नशेमध्ये दोघांमध्ये हा वाद झाला। पारनेर मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी त्या त्या गावातील दोन्ही गटाच्या प्रमुखांशी चर्चा करणार व बिनविरोध निवडणूक गावाच्या विकासासाठी महत्वाची असल्याने ग्रामस्थांबरोबरही आपण सुसंवाद साधणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सांगितले। गेल्या 2-3 दिवसांपासून निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पारनेर बाजार समितीमध्ये बुधवारी होणाऱ्या लिलावासाठी मंगळवारी सायंकाळपासून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली। गेल्या रविवारी सुमारे 25,000 कांदा गोण्यांची आवक झाली होती। लाल कांदा 30 ते 40 रुपये प्रति किलोने विक्री झाला होता। त्याच तुलनेत बुधवारच्या लिलावासाठीही आवक होईल असा अंदाज बाजार समिती प्रशासनास होता, मात्र सायंकाळी 7 नंतर मोठ्या प्रमाणावर आवक होऊन रात्री 8:30 वाजेपर्यंत तब्बल 35,000 कांदा गोण्यांची आवक झाली। कृषी विभागामार्फत पारनेर तालुक्यात विकेल ते पिकेल मोहीम राबवण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कळ ओळखून मूल्य साखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल हे अभियान उपयुक्त ठरणार आहे। यातून शेतकऱ्याला आर्थिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे। यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी केले। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताजा आणि महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।